भाजप खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय जसा उद्धव ठाकरेंवर परिणाम झालाय तसाच रोहित पवार यांच्यावर देखील झालाय असं म्हणत भाजप खासदार सुजय विखेंनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय पुढील दहा ते पंधरा दिवसात चित्र बदलेल अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार मागे फिरतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं त्याबाबत बोलताना सुजय विखेंनी उत्तर दिलंय तसेच सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे असं रोहित पवार म्हणाले होते तसेच युवकांनी राजकारणात विचारपूर्वक यावं असंही ते म्हणाले त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले युवकांना सल्ला देण्याआधी रोहित पवार यांनी स्वतः राजकारण सोडावं आणि मग इतरांना सल्ला द्यावा नाही आता जसं उद्धव साहेबांच्या याच्यावर परिणाम झाले तसं त्यांचा त्याचा एक भाग आहे रोहित पवार पण आहेत की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण फार मोठा वाटा आहे की ज्या पद्धतीने एक मोनोपोली करून राजकारण केलं गेलं काही ठिकाणी आपला निधी वाटप असेल किंवा काय असेल जी अस्वस्थता निर्माण झाली की फक्त ठराविक लोकांनाच काही नेतृत्वानी प्राधान्य दिलं त्याच्यामुळे ही सगळी अस्वस्थता आणि हे जे आमदार अस्वस्थ आहेत बाहेर पडणार आहेत पळून जाणार आहेत हे तीन वर्षापासून महाविकास आघाडी असताना आम्ही बोलायचो ते त्यांच्या घरी झालं नाही म्हणजे झालं खरं पण त्याला कालावधी केला आज आम्ही इकडं आहोत ते ते म्हणतात तर कालावधी उचतर विधानसभ विधानसभा लोकसभा होऊन जाते